नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की मी जरा बाहेर चाललो आहे आणि आमचं बाळ म्हणजे परी आपली मागे लागली की मला घोडा आणायचा आहे पप्पा, छोटा घोडा आणायचा आहे. खूप दिवसापासून ती चाललंय घोडा घोडा घोडा. आणायचा का घोडा? कसला घोडा आणायचा बघा आता तुम्ही. कशासाठी? होय घोड्यावर बसायचं का? सारखं मला घोडा आणा पप्पा, मला घोडा आणा सारखं सारखं. तर तू मोठी झाली आहे, छोटी आहे का तू? नको आणायला. नको ना? नको ना तुला? नको ना? नको. बरोबर. नाही आणत मग? नाही आणत. हा सायकल आहे ना आपल्याकडे, ती सायकल काढू. मी बाहेर निघालो कुठं की पप्पा मला घोडा आणायचा आहे, पप्पा मला घोडा आणायचा आहे. तर बघूयात आज आपण आणूयात छोटा घोडा तिला खेळायला. तर मी आता बाहेर चाललो आहे, थोडंसं बंटी आला आहे त्याला आणायला, म्हणजे भाऊ आला आहे माझा, तो पुण्याला असतो तुम्हाला पण माहिती आहे. तो आता ट्रेनने आलेला आहे केडगावला आणि मी माझा एक कॉम्प्युटर घरातला रिपेरिंगला टाकला होता तो पण घेऊन यायचा आहे. चला जाऊयात आपण. बाय कर. बाय. जाऊ का पप्पाला? बाय कर. घोडा आता आपण घेतलेला ना. आलेलं आहे. तुम्ही पाहिलंच की घोडा घेतला परीला, बरेच दिवसापासून चालू होतं. तर म्हटलं आता काय होतं, एकदा मोठी झाली की परत काय खेळणार आहे का तेव्हा. आता आलं, घोडा घेतला, बंटी आला होता त्याला पिकअप केला, बघू शकता तुम्ही त्याला आता घेतला. हा आहे माझा भाऊ, सगळ्यांना तुम्ही व्हिडिओ वेळोवेळी व्हिडिओमध्ये पाहत असता आम्हाला. हा माझा छोटा भाऊ, आता तो पुण्याला असतो, तो इन्फोसिसला जॉबला आहे आणि सॅटर्डे संडे ऑफ असतो. मग ताई दोघी बहिणी पुण्यात येते, मग ताईपाशीच असतो आपण. आता तो ट्रेनने आला, त्याला घेतलं, परीचा घोडा घेतला, थोडीफार इकडची तिकडची खरेदी घेतली केलं, घरी काही थोडंफार मटेरियल न्यायचं होतं ते घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे घरी. पेट्रोल भरलं. आता चला म्हटलं एक व्लॉगमध्ये बंटीला पण दाखवूयात. तर चला कंटिन्यू करूयात. आता आलेलो आहे घरी, बघू शकता आजी इथं बसलेले आहेत. आजी जेवण केलं नाही? तब्येत बरी नाही काय? थर्डी यायची होती हो, पण उद्या येते म्हणली. नाही तिला परवा सुट्टी आहे बाजूला ना, मग उद्या येईल, उद्या राहील आणि परवा जाईल. तुमच्याकडे यायची होती. एक दिवस हा मला पण म्हणली आज सुट्टी होती, आज उद्यानं परवा जाते म्हणजे शिवजयंती सुट्टी आहे ना तर परवा. पण ती तिचे कोणते तरी सर आजारी येतात, तिकडे गेल्यास भेटायला. तर बंट्या बरं यायची होती आज. नाही तिचे कॉलेजचे सर काहीतरी लय आजारी आहेत, ते सगळी पोरं मिळून जायच्यात भेटायला तिला. त्यांना मंगेशकरला हा ताडी जायची होती ना हॉस्पिटलला, नाही ती यायची होती तुझ्या बरोबर ना. सगळ्यांनी मिळून डोनेशन जमा केलंय ना, 25 लाख रुपये खर्च आलाय त्या दवाखान्याचा. किडनीचं काहीतरी लिव्हर ट्रान्सफॉर्मेशन होत का बरं, लिव्हर बदललं डायरेक्ट सरांचं. मग ते एवढे पैसे तरी पाहिजेत ना, मग ह्या सगळ्यांनी लय लोकांनी दिले त्यांना डोनेशन, सगळ्यांनी दिले ताडीच्या ते मित्रमैत्रिणींनी 35,000 पोरांची. असे थोडे थोडे मिळून थोडस तेवढंच. एवढे पैसे काही माणसाकडे असतात का रे, लगेच किती मोठा असतं तरी 25 लाख रुपये काही थोडे. बरोबर. तर मी आणलेला आहे आता घोडा, पण योगायोगाने ती झोपलेली आहे आता परी, त्यामुळे आता उठल्यावरती तिला खूप आनंद होणार आहे.
ओढा बघ मम्मी ओरडायला लागली आहे कशाला आणला आता मोठी झाली त्याला काय होतं अगं तिचा एक छंद असतो आता परत काय खेळणं बाबा डाई घरात थोडी होती काय अरे हाय पण ती काय परत खेळणार आहे काचा हीच वय असतं खेळायचं तिच्या एकदा आता थोड्या दिवसांनी पडला ती पडेलच पण ती झाली तो उठले उठले घोडा असतो का लगेच बाबू काय पाहिजे बाबूला तू मोठी झाली आता घोडा नाही खेळायचा घोडा खेळायचा बर 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 चला चला आता आपण बघा उठले बाळांच आणि रडायला लागलं उठलं उठलं घोड नाही यायला का आता बाळा सरप्राईज आहे नाही बाबू आता नाही खेळायचं घोडा मोठी झाली तू लय आनंद झाला अय्यो काय काढला का गोडा बाबूल न्यू न्यू ती वर कराव ती वर करा वर हा बस आता टुकडुक टुकडुक करू आपण बसा तुझ्या लक्षात होत गोडा आणणार तुम्ही महाबळेश्वरला चालला अरे कसला गोडा आहे ग पप्पांनी आणलेला कुठ चाललाय महाबळेश्वरला कसलाय सांग ना इथं सांग बघून कसलाय छान आहे ना तुला आवडलं का येलो कसला आहे गोडा लय आनंद झाला गोडा आणल्यावर आता काय आता जेवणच नाही लागणार तिला आता काय गोडे पोट बर आता खायचं नाही पिघे गोड्याची काय करू काय आता काय सांगायची त्याला चाराय नि वावरत गोड्या गोळ्या तबिलेट ठेवायचं संध्याकाळी ठेवती का गोळ्या गायांची तिकडे तबिलेट ठेवायचं त्याला गोठ्यात बांधायचं का गायांच्या आपल्या तर का तुम्ही गेलता तेव्हा मला म्हणत होते पप्पा गोडा आणणार आहेत न्यू गोडा आपण आणू न्यू गोडा तीच आपली आधीच म्हणायची आपण आणू न्यू गोडा आणि मला म्हणले मी जाऊ का स्टेशनला बाजारातून गोडा आणायला राजा राजा ठेवायचं नाव ना थँक्यू म्हण पप्पाला गुड झाले मला पिढे पप्पाची पिघे पप्पाची पिघे पप्पाची पिघे मग पप्पानी कसा गोड आणला या बाळाची तिकडची राहिली आता तिकडली गे किती छान आहे गोडा बाबूचा हाय कर सगळ्यांना सांग म्हणा मला न्यू गोड आणलाय पप्पांनी माझ्या काय परी तुम्ही बघू शकता परी लई खुशी आता घोडा आणलाय तर ती सोडायलाच तयार नाही घोड्याला बघा कस करतोय परीचा घोडा तर बघू शकता परी खूप खुश आहे आता दुपारचा थोडा वेळ मी आलो मग अशीच घरी झोपली होती परी त्यामुळे तिला काही घोडा पाहिला नाही मिळाला आता झोपेत उठल्या उठल्या पाहिले ना घोडा नाही आणला का रडायला लागली होती पण घोडा पाहिल्यावर लगेच खुश झाली आणि आता काय घोडा म्हटल्यावरती खूप आनंदाने ती खेळतीये बाहेर मी आता थोडा वेळ आराम करतो आणि चला कंटिन्यू करूया हा व्हिडिओ